सोलापुर, हैप्पी दिवाली। उद्यमदीप वालचंद कॉलेज, हीराचंद नेमचंद कॉलेज की ओर से लिया गया एक ग्रेट इनिशिएटिव है। आई फील बच्चों में कॉमर्स का रियल सेंस आया है। अपार्ट फ्रॉम सर्विस दे आर लुकिंग फॉर रियल एंटरप्रेन्योरशिप विच इज़ वेरी मच रिक्वायर्ड इन टूडेज वर्ल्ड। सभी आगे बढ़ना चाहते हैं, कंट्री आगे बढ़ना चाहती है, बट सर्विसेज लिमिटेड हैं। अनलेस अनटिल उनके भीतर एक एंटरप्रेन्योरशिप कुछ अलग करने की इच्छा ना हो, तब तक कंट्री आगे नहीं बढ़ेगी। इफ़ यू वॉन्ट टू बी अ डेवलप्ड कंट्री वी हैव टू प्रमोट आवर एंटरप्रेन्योर्स एंड दिस इज़ अ रियल सेंस। इन रियल सेंस द टीचर्स हैज इनकल्केटेड द राइट सेंस और बच्चे एंटरप्रेन्योरशिप की ओर आकर्षित हुए हैं, जो देख कर काफ़ी अच्छा लगता है। आपको प्रेजेंटेशन कैसा लगा बच्चों? बच्चे डीपली इन्वॉल्व हैं, उनको पता है वो क्या कर रहे हैं। दे आर ऑफरिंग डिस्काउंट्स, दे आर मार्केटिंग देयर प्रोडक्ट्स इन रियल सेंस। कॉलेज के भीतर, कैंपस के भीतर जो पढ़ाई होती है, जो कॉलेज के चार दीवारों में होती है, और ये दोनों उनके लिए ग्रेट एक्सपीरियंस होगा, क्योंकि वो रियल सेंस में पहली बार मार्केटिंग कर रहे हैं। और कंटिन्यूस लगभग 5 सालों से जैसा मैं देख रहा हूँ उद्यमदीप हो रहा है, तो बच्चों में एक डीप सेंस आएगा, रियल सेंस जो मार्केटिंग का होता है वो समझ में आएगा। तो इट इज़ रियली वेरी नाइस। चंद नेमचंद कॉमर्स कॉलेजच्या माध्यमातून उद्यमदीप जो आज फेअर, म्हणजे आपण त्याला म्हणतो की व्यवसायाच्या दृष्टिकोनातून जी काही त्यांनी आज कार्यप्रणाली गेल्या 4-5 वर्षापासून राबवत आहेत, विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिक्षण घेत असताना यामध्ये त्यांना त्यांच्या मनामध्ये व्यवसायाची उपजत करून देणं, व्यवसायाच्या बाबतीत त्यांना चांगल्या पद्धतीची जाण करून देणं हा त्यांचा प्रमुख उद्देश या संस्थेचा आहे। आणि आजच्या या उद्यमदीपमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे, त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीचं प्रोडक्ट्स किंवा वस्तू तयार केलेल्या आहेत, आणि त्या खरोखरच त्या वस्तू बाजारातल्या वस्तूच्या मानाने अत्यंत चांगल्या दर्जाने उत्तम प्रतीच्या आहेत असं दिसून आलेलं आहे। विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीनं ते काम केलेलं आहे आणि त्याचे दरसुद्धा आज बाजाराच्या दरापेक्षाही दर ते अत्यंत योग्य आणि वाजवी दर लावलेले आहेत। विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अशा पद्धतीची ही जी व्यवसायाची जी आवड निर्माण या कॉलेजच्या माध्यमातून केली आहे, खरोखरच कॉलेजचं मी कौतुक करतो की कॉलेजने असे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना एक चांगला शैक्षणिक दर्जा किंवा शैक्षणिक पाया त्यांच्यामध्ये उभा केलेला आहे आणि त्या पद्धतीनं ते शिक्षण घेत आहेत। तरी मी आजच्या या उद्यमदीप ट्रेड फेअरचं जे उद्घाटन झालं त्या सर्व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना आणि त्याचबरोबर या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो, आणि येत्या जो आता दिवाळीचा सण येणार आहे त्या दिवाळीच्या मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। उद्यमदीप हे गेल्या 4 वर्षापासून आपण दिवाळीच्या वेळेस आयोजित करतो, ह्याच्या मागचा उद्देश आहे की मुलामध्ये उद्योजकता निर्माण व्हावी, त्यांना बिझनेस कसा करावा हे लक्षात यावं, ह्याच्यासाठी आपण ईडी सेलतर्फे ह्याचं आयोजन करतो आहोत। यावेळेस 7, 8 आणि 9 नोव्हेंबर रोजी याचं आयोजन केलेलं आहे। ह्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः केलेल्या वस्तू, त्यांनी त्याचा व्यापार कसा करावा, खरेदी विक्री कशी करावी ह्याचं ज्ञान मिळवण्यासाठी, त्याच्यानंतर मार्केटिंग कसं करावं ह्याचं ज्ञान मिळवण्यासाठी हा कार्यक्रम खास आयोजित केलेला आहे। मागच्या वर्षी मुलांनी 2 दिवसामध्ये 12 लाखाचा टर्नओवर केलेला आहे। यावेळेस जवळपास 70 स्टॉल्स याच्यामध्ये आहेत, प्रत्येक स्टॉलमध्ये 5 मुलांचा सहभाग आहे, असं जवळपास 350 मुलं यावेळेस सहभाग घेतलेले आहेत। आणि जवळपास आमच्या वालचंद समूहामध्ये जवळपास 14,000 विद्यार्थी आहेत, तर ते 14,000 विद्यार्थी, त्यांचे पालक व त्यांचे मित्रमंडळी हे स्टॉलला भेट देतील आणि त्यांचा व्यवसाय मागच्याप्रमाणेच अजूनही वाढेल असा अंदाज आहे। तर या कार्यक्रमास मी शुभेच्छा देतो व हा कार्यक्रम सगळ्यांनी अवश्य भेट द्यावी असं आवाहन करतो। उद्यमदीप 2023 हा संपूर्णतः विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या व्यावसायिक गुणांना वाव देण्यासाठीचा कार्यक्रम, प्रदर्शन आणि विक्री असा हा कार्यक्रम मागील कित्येक वर्षापासून आपल्या कॅम्पसमध्ये आयोजित केला जातो। विद्यार्थी स्वतः बनवलेले प्रॉडक्ट या ठिकाणी प्रदर्शन आणि त्याची विक्री करतात। विद्यार्थ्यांमध्ये हे सुप्त गुण असतातच, परंतु त्यांना कुठंतरी एक प्लॅटफॉर्म मिळणं आवश्यक असतं आणि तो प्लॅटफॉर्म आपण या उद्यमदीपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देतो। संपूर्ण वालचंदची टीम मागील कित्येक दिवसापासून याच्यासाठी काम करते आहे आणि अतिशय उत्कृष्ट रीतीने नियोजन करून हा
प्रदर्शन आणि विक्रीचा जो 3 दिवसांचा उपक्रम आहे हा या ठिकाणी पाहायला मिळतो। 7, 8 आणि 9 नोव्हेंबर 3 दिवस हा कार्यक्रम असणार आहे। सर्व विद्यार्थी आणि पालकांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी असणाऱ्या स्टॉल्सना भेट द्यावी आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावं। धन्यवाद। नमस्कार, माझं नाव वैष्णवी प्रभाकर कुसुमकर। आम्ही हिराचंद नेमचंद कॉलेजकडून उद्यमदीप सोहळा स्टार्ट झालेला आहे। आम्ही एमकॉमचे स्टुडंट आहोत सगळेजण। इथं प्रत्येक इयत्तेचे वेगवेगळे स्टॉल टाकलेले आहेत। दिवाळीसाठी लागणारे सर्व उपयोगी वस्तू, डेकोरेशन सामान, आकाश कंदील, ज्वेलरी, बरंच काही डेकोरेशन आयटम वगैरे सगळं इथं ह्या हिराचंद नेमचंदमध्ये स्टॉल करून स्टुडंट लोकांनी केलेलं आहे। हे एक्झिबिशन 7, 8, 9 या 3 दिवसासाठी आहे। आणि प्रत्येक स्टॉलमध्ये विविध प्रकारचे पणत्या, डिझायनर, डेकोरेशनचं सामान, ज्वेलरी वगैरे उपलब्ध आहे। एकदम रिझनेबल प्राईजमध्ये स्टुडंट लोकांनी तयार केलेले सुद्धा हँडमेड गोष्टी येथे उपलब्ध आहेत। आणि आमचं एमकॉम स्टुडंटनी स्टॉल नंबर 3 इथे येऊन विजिट करा। प्रत्येक रिझनेबल रेटमध्ये ज्वेलरी वगैरे भेटेल। धन्यवाद। नमस्कार, माझं नाव धनराज मणिमिला। आज वालचंद कॉलेजमध्ये उद्यमदीपच्या निमित्तानं मी आज स्टॉल नंबर 28 माझे स्केचिंग आणि वॉटर कलर्स लावलेले आहेत। स्वतः काढलेत का ते? ते मी स्वतः काढलेले। काय किंमत आहे? 600 to 1000 पर्यंत। जर कोणी फोटो दिला तर ते सेम काढून देऊ शकतो? हा, ऑर्डर पण आपण घेतो आणि साईज काय असेल ते सांगून आपण स्केच करून घेतो। ठीक आहे। हॅलो, गुड मॉर्निंग। मी स्टँडर्ड 11th शिकते। माझं नाव प्रतीक्षा आहे आणि हे आमचं स्टॉल आहे। आम्ही HNCC म्हणजे HN कॉलेजचे स्टुडंट्स आहोत आणि आमच्या स्टॉलचं नाव आहे ड्रीम कार्ट। इथे तुम्हाला पूर्ण डेकोरेटिव्ह प्रोडक्ट आणि गिफ्ट प्रोडक्ट्स मिळते। उद्यमदीप फेस्टिवल हे खूप मोठं फेस्टिवल आहे दिवाळीसाठी। इथे तुम्ही काय पण शॉपिंग करू शकता दिवाळीची। आणि इथे सकाळपासून आज 10 सुरू झाले तरी पण खूप गर्दी आहे आणि प्रोडक्ट्स पण विकत आहेत। तुम्ही नक्की एकदा व्हिजिट द्या आणि दिवाळीची शॉपिंग करा। आणि हे सगळे होममेड दिये आहेत, लाइटिंग बॉटल्स आहेत। हे दिये पण आहे, ड्रीम कॅचर आहे, एनवलप आहे, बँगल्स आहेत, हे पण घरात बनवले डिझाईन वगैरे। ठीक आहे। कॉलेजचा हा उपक्रम कसा वाटतोय? छान वाटतंय, आम्हाला नवीन एक्सपिरियन्स भेटतोय काहीतरी। माझं नाव रोहित रंगरेज। आम्ही माझ्या मित्रांबरोबर हे स्टॉल आम्ही घातलंय हाऊस ऑफ पाय या नावाने। हे आमचं दुसरं वर्ष आहे या कॉलेजमध्ये स्टॉल घातल्याचं। यावेळेस आम्ही इयरिंग्स आणि ऑक्सिडाईज ज्वेलरी अजून दिवे ठेवलेत हँडमेड्स। त्याचप्रमाणे हे यावेळेस आमचं आकर्षकाचं स्टॉलचं आकर्षण म्हणजे हे रोबोट जो प्रोजेक्टरसारखा काम करतो, म्हणजे गॅलेक्सीचं चित्रण करतो हा आपल्या भिंती सिलिंगवर। तसेच हा स्मोकचा लाईट जो पूर्ण वॉटरप्रूफ आहे आणि ह्यात कुठल्याही प्रकारचं करंट वगैरे काय लागणार नाही। हा पूर्ण म्हणजे प्लगवर चालतो, लाईटवर। पाण्याच्या बाहेर काढलं की बंद होतो, पाण्यात घातलं की परत चालू होतो। शॉक प्रूफ आहे सर। हमें ये उद्यमदीप के अगर बारे में अगर कुछ कहना है तो इट रिप्रेजेंट्स सच अ गुड इवेंट। अभी कितना अच्छा लग रहा है एकदम फेस्टिवल, ऐसे लग रहा है सब जने साथ मिलकर दिवाली फेस्टिवल एंजॉय कर रहे हैं। हमारे पास क्लोथ है, हमने काफी सारी चीजें रखी है उद्यमदीप के यहाँ पे, जैसे कि चेहरा या फिर हैंडमेड रंगोली। क्रिएटिविटी यहाँ पे बच्चों की दिखती है। एंड ऑल्सो डोनट्स, जैसे अगर आप कुछ खाने का हो तो क्रिस्पी अच्छा एकदम ये लगे। एंड फॉर द बेस्ट ऑफ द स्टॉल आई वांट टू से अभी जो एटमोसफेयर क्रिएट हुआ है हम सब इंजॉय कर रहे हैं। एंड यहाँ पे लोगों को देख के इतना हैप्पी लगता है कि
of creativity presented by Highlighters Group. We are presenting jewelry, Diwali decorations and rangolis. Our speciality is we made Diwali decorations products, diyas like homemade. We decorated this all. Peacocks, set of peacock, three peacock set hai wo. क्या लगता है कॉलेज का? हाँ, वी आर फ्रॉम MBA 1 फर्स्ट ईयर स्टूडेंट्स. इससे हमें थोड़ा मतलब नॉलेज, हाँ, प्रैक्टिकल का नॉलेज भी मिलेगा, इसलिए हमने स्टॉल लगाया. माझं नाव कोणतं पण गॉगल घ्या तुम्ही 100 रुपयाला, लेडीज जेंट्स सगळे सगळ्या प्रकारचे गॉगल आमच्याकडे आहेत. कॉलेज आमच्यासाठी जे हे केलं आहे उद्यमदीप ते खूपच छान आहे, कारण की सगळ्यांना एक्सपिरियन्स मिळत आहे काय करावं, पुढं बिझनेस कसं करावं, ते सगळं आत्ताच तुम्हाला एक्सपिरियन्स होत आहे त्याचं. म्हणून टुडे वी आर हॅव अरेंज अ स्टॉल इन HN कॉलेज. वी हॅव केप्ट ऑल हर्बल प्रोडक्ट्स, प्लांट्स, लाइटिंग प्रोडक्ट्स, हँडकरचीफ्स अँड ऑल. दिस कॉलेज हॅज गिवन अ ग्रेट प्लॅटफॉर्म टू अचीव एक्सपिरियन्स. अँड we have kept a theme of our stall that this Diwali we should not use any hazardous products and we will use only herbal products. So please do visit our stall, stall number 43. Thank you. HN College? Ashok Nagar. माझं नाव गायत्री भोसले. मी 11वी CA बॅचमध्ये आहे आणि आमच्या ह्या स्टॉलची खासियत आहे की आम्ही सगळ्या वस्तू हँडमेड बनवतो आणि हे जे स्केचेस आणि पेंटिंग्स आणि जे किचन्स बनवलेले आहेत ते आम्ही स्वतः बनवलेले आहेत आणि तुम्हाला जर हवे असतील तर तुमचे पण स्केचेस काढून भेटतील. ऑर्डर घेणार का तुम्ही? हा, ऑर्डर घेणार आम्ही. तुम्हाला ते 2 दिवसात ऑर्डर प्रमाणे काढून भेटेल. कसं वाटतं कॉलेजचा हा प्रोग्राम? हा, कॉलेजचा प्रोग्राम जरा एक्सपिरियन्स मध्ये असायला पाहिजे आणि नवीन गोष्टी शिकायला भेटतात. नवीन नवीन प्रोग्राम्स आहेत, परत नवीन नवीन स्टॉल्स आहेत, खरेदी करण्यासाठी वेगवेगळ्या वस्तू आहेत, दिवाळीसाठी ऑफर्स आहेत, त्याच्यातून एक्सपिरियन्स. मैं आदित्य पवार, तो हम यहाँ पे हमारे ब्रांड की टी शर्ट सेल कर रहे हैं, ओसेस टी शर्ट, नॉर्मल टी शर्ट, और यहाँ का जो रिस्पॉन्स है वो भी बहुत अच्छा है और इससे हम बहुत कुछ सीख रहे हैं, लाइक कैसे हम कस्टमर को कन्विंस करें प्रोडक्ट के बारे में, कैसे डील होती है. क्या ऑफर रखा है आपने? तो राइट नाउ हमारे पास बहुत ज़्यादा इंटरेस्टिंग ऑफर्स है. बाय वन गेट वन, बाय टू गेट टू एंड बाय थ्री यू विल गेट फोर, लाइक फोर्थ प्रोडक्ट आपको फ्री मिलेगा. और ये जो आप देख रहे हो सारे टी शर्ट्स, ये ओ साइज है और 100% फोम कॉटन से बने हुए हैं, नॉर्मल कॉटन. चेतन सराना, मैं सोलापुर से हूँ और द कंपनी स्टोर जिसमें मेरे बच्चे भी हैं, तो मैं सोलापुरवासी को आह्वान करता हूँ एक बार ये उद्यमदीप जो HN कॉलेज से स्टॉल लगा हुआ है इसमें सब जन एक बार विजिट करें और इसका सब जन आनंद ले. ये स्टॉल हर साल लग रहा है और काफ़ी अच्छा है, बच्चों को प्रोत्साहन करें. एक बार बच्चों को प्रोत्साहन मिले तो उनको भी समझ में आएगा शॉपिंग कैसे क्या रहता है, क्या करना है, कैसे चीज. सब स्टूडेंट लोग हैं इसमें काफी, मैंने पूरे मोस्टली स्टूडेंट लोग ही बनाए हुए स्टॉल्स इसमें, तो सब जन एक बार विजिट करें इसमें. मी प्राध्यापक अंजना अशोक गायकवाड. या ठिकाणी हिराचंद नेमचंद आणि वालचंद आर्ट्स आणि सायन्स कॉलेजच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आणि विशेषतः त्यांच्या व्यापारविषयक दृष्टिकोनाला चालना मिळावी यासाठी उद्यमदीप या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सोलापूरमधल्या अधिकाधिक ग्राहकांनी इथल्या विद्यार्थ्यांनी जे स्टॉल लावलेले आहेत त्यांना पसंती द्यावी आणि जास्तीत जास्त खरेदी करावी ही माझी विनंती आहे. या उपक्रमाला मी हार्दिक शुभेच्छा देते. धन्यवाद. अरे, माझी फ्रेंड सिमरन, आम्ही BA फर्स्ट इयरमध्ये शिकतो वालचंद कॉलेजमध्ये. हे स्टॉल खूप भारी आहेत आणि आम्ही खूप शॉपिंग पण केली. मेरा नाम सिमरन जावी शेख है, मैं BA फर्स्ट ईयर में शिखती हूँ. मुझे ये बहुत अच्छा लगा, मतलब यहाँ पे न्यू कुछ कॉलेज में जैसा न्यू प्रोग्राम होता वैसा ये हो गया, तो इससे बहुत अच्छा लगा. माझं नाव रेवंतसिद्ध चंद्रकांत देशमुख. मी BSc थर्ड इयरमध्ये मॅथ्स डिपार्टमेंटमध्ये शिकतो आहे. खरं तर आज खूप आनंदाचं गोष्ट आहे, उद्यनदीप हा कार्यक्रम आमच्या कॉलेजमध्ये व्यवस्थितरित्याने पार पडत आहे आणि अतिशय सुंदर असं नियोजन चालू आहे.
खूप काही माझे मित्र मैत्रिणी वगैरे सगळे स्टॉलचे नियोजन केलेले. खूप छान असं सगळे काही गिफ्ट्स दिवाळीच्या ज्या ज्या वस्तू आपल्याला पाहिजेत त्या सगळ्या आपल्याला बघायला मिळतंय तिथे. आणि खूप छान असं एक्सपिरियन्स आहे. एवढंच की किमतीमध्ये खूप जास्त रेट आहे असं लोकांचं म्हणे, पण ज्या प्रकारे किमती आहे त्या प्रकारे ते वस्तू पण आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे. सोलापूरकरांना या निमित्तानं आव्हान आहे की त्यांनी आपली दिवाळीची खरेदी एकदा या विद्यार्थ्यांकडून करून घ्यावी. जे विद्यार्थी MBA शिकणारे आहेत, BBA शिकणारे आहेत, कॉमर्सचे विद्यार्थी आहेत, त्यांच्या या उद्यमदीप स्टॉलला भेट देऊन सोलापूरकरांनी एकदा खरेदी करावी आणि या उद्यमदीप प्रदर्शन सोहळ्याचा लाभ घ्यावा असं आवाहन या ठिकाणी आम्ही करत आहोत. कारण या विद्यार्थ्यांना तुम्ही जर प्रोत्साहन दिलात तरच हे उद्याच्या भविष्यातील एक चांगले उद्योजक बनणार आहेत. उद्यमदीप प्रदर्शनाचं उद्घाटन झालेलं आहे आणि 3 दिवस हे प्रदर्शन सोलापुरात भरणार आहे. वालचंद कॉलेजमध्ये हे प्रदर्शन भरलेलं असून सर्व सोलापूरकरांनी या प्रदर्शनाला एकदा भेट द्यावी अशी विनंती देखील विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. अकबर भगवान, लोकप्रधान सोलापूर. पार्टीसाठी एका चांगल्या हॉटेलच्या शोधात आहात? फॅमिली सोबत जेवण करायचे आहे, मित्रांचा वाढदिवस साजरा करायचा आहे, तर मग चिंता कशाला. सोलापुरात आता नव्याने आपल्या सेवेत सुरू झाले आहे हॉटेल शाही दरबार. शहरापासून जवळच, स्वच्छ, सुंदर आणि शांत वातावरणात मित्र, नातेवाईक व परिवारासोबत घ्या आता जेवणाचा भरपूर आस्वाद, तोही फक्त हॉटेल शाही दरबार मध्ये. अरेबियन फूड सह दिल्ली, मुंबई, हैदराबाद येथील जेवणाची चवही आता मिळणार हॉटेल शाही दरबार मध्येच. व्हेज व नॉन व्हेज सह विविध प्रकारचे लज्जतदार डिशेस आता फक्त हॉटेल शाही दरबार मध्येच. उत्तम क्वालिटी, लज्जतदार, स्वादिष्ट व आपल्या बजेट मध्ये जेवणाची उत्तम सोय फक्त हॉटेल शाही दरबार मध्ये. ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले आहे. आमचा पत्ता SRPF कॅम्प पेट्रोल पंप शेजारी सोलापूर.